नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महाडिस्कम म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण इथे तुम्हाला एक गुड न्यूज पाहायला मिळाली होती गेल्या काही दिवसाआधी आणि त्या, अत्ती भरती अजुन त्या ती, ती भरती अजूनसुद्धा सुरू आहे त्याबद्दल कुठलाही प्रकारचा न कॅन्सलेशनचा नोटीस आलेला नव्हता आणि एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो होता आणि ती म्हणजे कोणती महावितरण भरती दोन हजार चोवीसमध्ये एक प्रसिद्ध पत्रक आलं आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये कुठल्याही प्रकारची रिक्रुटमेंट कॅन्सल न करता रिॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला पाहायला मिळत आहे तर महावितरणमध्ये याच्या आधी किती पदे होते पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे होते आणि आता किती पदे पाहायला मिळत आहे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे या किती आहे महावितरणमध्ये एकूण पाच हजार तीनशे शहाऐंशी पदे म्हणजे जवळपास एकोणचाळीस पदांमध्ये वाढ झालेली आहे किती एकोणचाळीस म्हणजे याच्या आधी किती होते पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे होते ना आता किती पदे पाहायला मिळत आहे तुम्हाला पाच हजार तीनशे शहाऐंशी पदे पाहायला मिळत आहे तर जवळपास किती पदामध्ये वाढ झाले झालेली आहे तर थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीस पदांमध्ये वाढ झालेली आहे आणि याकरिता कोण कोण इलिजिबल असते तर इलेक्ट्रिशन आणि वायरमन या दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी याबद्दल या मध्ये इलिजिबल असतात तर विद्यार्थी मित्रांनो महावितरण विद्युत सहायक करिता एसीबीसीच्या जागांचा समावेश करून नवीन तुमच्या तुमच्या आलेलं आहे आणि ती ऑफिशियल साईटवरती आलेलं आहे मी महावितरणच्या साईटवरती जाऊनच डाउनलोड केलेलं आहे तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही महावितरणच्या साईटवर जाऊन डाउनलोड करू शकता परंतु व्हिडिओमध्ये मी तुमचे ठराविक था, ठराविक पॉईंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ए सी बी सीच्या जागांचा समावेश झाल्याच्यानंतर अर्ज करण्याकरिताही तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे त्यासु त्यासाठी सुद्धा लिंक ओपन होणार आहे आणि तुम्हाला फॉर्ममध्ये एडिटसुद्धा करता येणार आहे महा अर्ज करण्याकरिता तर मुदतवाढ होईलच परंतु महत्त्वाचं टार्गेट काय आपलं महापार्षणची नवीन जाहिरात कधीपर्यंत आणि सुद्धा कारण महापार्षणची त्यांनी रिक्रुटमेंटच कॅन्सल केलेली आहे पण आता ती जाहिरात नेमकी कधी याचासुद्धा आपण आजच्या क्लासमध्ये विचार करणार आहो ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी जर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर जी बेल आयकन असते ना ती सुद्धा ऑन करून द्यायची याच्यामुळे काय होते येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्याद्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित याचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि ते शुद्धीपत्रक मी तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे जाहिरात क्रमांक दिलेला आहे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस विद्युत सहायक बघा इथे काय लिहिलेलं आहे अत्यंत महत्वाचे पॉईंट घेतोय कारण की व्हिडिओ मोठा होऊ शकतो तुम्ही फाईव्ह टाइम्स स्पीड केली तरी चालेल बघा काय लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयीन विद्युत सहाय्यकची पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरणेकरिता जाहिरात क्रमांक सहा दर दोन हजार तेवीस कंपनीच्या संकेतस्थळावर डिसेंबर महिन्यात दोन हजार तेवीस प्रसिद्ध करण्यात आला होता तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लास्ट डेट काय होती कालची डेट होती वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती हे सर्वांना माहित आहे त्यानंतरचा दुसरा पॉईंट बघा दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आरक्षण आलं एस सी बी सीला सव्वीस फरवरी दोन हजार चोवीसच्या ॲक्टनुसार त्या ॲक्टनुसार काय झालं तरतुदी शासन निर्णय शासन क्रमांक बी सी सी नंबर सत्तावीस दोन दोन हजार चोवीस यामध्ये जाहिरातीमध्ये लागू करण्यात आलेलं ला, आहे तर या प्रस या प्रकरणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एस सी बी सी सी बी सी आरक्षण निश्चित करून त्यानुसार पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे म्हणजे इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमची जाहिरात सुधारलेली आहे मग जाहिरात सुधारल्यानंतरची जे पदे आहे तुम्ही एकदा बघून घ्या बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इथं प्रवर्ग दिला आहे इथं पदसंख्या दिलाय त्यानंतर वि वि भटक्या विमुक्त जाती विमुक्त जाती अ त्यानंतर भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड इथे अशा टोटल वॅकन्सी दिलेल्या आहेत पदसंख्या बघा अनुसूचित जातीमध्ये आता सातशे तीन वॅकन्सी आहे रिवाईजमध्ये ओके अनुसूचित जातीमध्ये सातशे तीन टोटल आहे त्यानंतर सर्वसाधारणमध्ये किती आहे त्यानंतर नंतर विचार करू पण एकदा पाच हजार तीनशे शहाऐंशी पदे बघा सातशे तीन वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळते हात हा कॉलम बघा हा अत्यंत महत्त्वाचा महत्वाचं आहे तुमच्यासाठी बघा बघा इथे लिहिलेलं आहे प्रवर्ग अनुसूचित जाती सातशे तीन जागा सुधारित जाहिरात अनुसूचित जमाती पाचशे दोन जागा विमुक्त जाती अ एकशे एकसठ जागा भटक्या जाती ब एकशे शेहेचाळीस जागा भटक्या जाती क दोनशे दोन जागा भटक्या जाती ड एकशे वीस जागा स्पेशल बॅकवर्ड क्लास विशेष मागासवर्गीय प्रवर्ग एकशे एकोणीस जागा इमाव इतर मागासवर्गीय आठशे अठ्ठ्याण्णव जागा आणि साव शेसय मागा मागासवर्ग म्हणजे ए सी बी सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय याकरिता आहे टोटल पाचशे दहा जागा आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जर तुम्ही जर दहा पर्सेंट आरक्षण पकडलं ना तर पाच हजार शंभरच्या दहा पर्सेंट पाचशे दहा जागा होतात म्हणजे पाच हजार तीनशे शहाऐंशी आहे तर पाचशे दहा सीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना दहा पर्सेंट आरक्षणानुसार पाचशे दहा जागा देण्यात आलेल्या आहे त्यानंतर त्यानंतर आदुर्घ दुर्बल घटक तीनशे एक्क्याण्णव जागा खुला सोळाशे चौतीस ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी सोळाशे चौतीस जागा अशा टोटल तुम्हाला पाच हजार तीनशे शहाऐंशी वॅकन्सी पाहायला मिळत आहे तर त्यानंतर बघा सर्वसाधारण मध्ये एवढ्या वॅकन्सी आहे दोनशे तेहतीस एस सी अनुसूचित जाती तर ह्या वॅकन्सीचा आराखडा दिलेला आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे हा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा मी याची ग्यु पीडीएफ तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट ही आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देऊन देईल आता टीप बघा हा एक महत्वाचा फोंट आहे यांनी काय लिहिलंय आहे मध्ये वरील परिचदामध्ये नमूद सवर्गातील पदसंख्या कमी होणे जास्त होणे अथवा रद्द होण्याची शक्यता आहे आरक्षणामध्ये शासनाच्या आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे हे असं लिहिलेलं असते आता तुम्ही चिंता करायची नाही हे रिवाईज ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याच्यामुळे इथे काहीही होणार नाही आता आता तुम्हाला हीच ऍडव्हर्टाइजमेंट फायनल म्हणून समजावी लागेल समोरचे मुद्दे बघा काय म्हणतो तिसरा मुद्दा बघा अराखीव राखीव म्हणजे जनरल खुला अथवा आर्थिकदृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यू एस अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक जे ओपनचे विद्यार्थी आणि ईडब्ल्यू चे विद्यार्थी त्यांना जर ए सी बी सीमधून जर फॉर्म भरायचा असेल तर लाभ घ्यावायचा असल्या त्याबाबतचा विकल्प सादर करणे अत्यावश्यक आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे पुन्हा एक नवीन फॉर्म भरायचा आहे असा विकल्प त्यांना सादर करायचा आहे ओके बघा त्यानंतर बघा काय म्हणतोय ए सी बी सी चा दावा करण्याकरिता जर त्यांनी विकल्प सादर केला म्हणजे फॉर्म भरला तर उमेदवाराचा जो आधीचा मूळ अर्ज होता ना तो त्यांचा रद्द समजण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके त्यानंतर बघा इथे लिहिलंय सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग यांचा विकल्प सादर केलेल्या उमेदवाराच्या कोणत्याही परिस्थितीत ईडब्ल्यू एसचा लाभ त्यांना मिळणार नाही जे ए सी बी सीमध्ये गेले त्यांना ई एचचा लाभ मिळणार नाही आणि एसीबीसी सी बी सी प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये जर अर्ज भरले तर त्यांना खुल्या अथवा ई सी बी सी प्रवर्गाचा विकल्प भर भरणे बंधनकारक आहे हे त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे अन्यथा अशा उमेदवाराचे विकल्प न भरता ई डब्ल्यू एस प्रवर्गातून विकल्प भरणे म्हणजे ऑप्शन भरणे वय ओके व प्रवर्गातून निवड झाल्यास यांची निवड रद्द करण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे ओके चला इथं लिहिलेलं आहे बघा इसीबीसी उमेदवारांना इसीबीसी उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शिथिल क्षमता देण्यात येत आहे त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याकरिता संधी देण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला आता नव्याने अर्ज करण्यात येणार आहे त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक तीन तीन तेवीस नुसार त्यांना अधिक दोन वर्षाची वयामध्ये सूट सुद्धा मिळणार आहे म्हणजे जे तुमचं एज क्रायटेरिया असतो तेहतीस असेल तर प्लस दोन पकडून घ्यायचं पस्तीस अडतीस असेल तर प्लस दोन पकडून घ्यायचं चाळीस ओके चला उमेदवारांना बरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करू शकले नाहीत आता पोर तर सादर केलेच नाहीत त्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरला की एडब्ल्यू एस मध्ये पण याच्या व्यतिरिक्त जे इतर कास्ट मधल्या विद्यार्थ्यांनी जर अर्ज केले नसतील ना त्यांनाही अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येईल उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरिता यू आर एल लिंक लवकरच कंपनीच्या डब्ल्यू 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 महाडिस्कम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे तुमच्यासाठी पुन्हा नवीन अर्ज करण्याकरिता ते लिंक ओपन होईल वीस दिवस तुम्हाला अर्ज करण्याकरता मिळतील वीस दिवस त्यांचे झाले की लगेच तुम्हाला मी सांगतो एका मंथमध्ये एक ते दीड महिन्यामध्ये तुमची महाडिस्कमची एक्झाम होईल महापारेशींशी सुद्धा एक्झाम होणार आहे ओके चला महत्त्वाचे पॉईंट्स मी इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तुमचा त्यानंतर बघा ई सी बी सी हे खूपच महत्त्वाचं आहे ई सी बी सी दावा करण्याकरिता विकल्प सादर कर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदल विकल्प सादर करण्यासाठी विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे ना अंतिम अंतिम दिनांक कोणता होता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मी वारंवार सांगतोय तुम्हाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस जी डेट होती त्याच्या आधीचं शिक्षण पाहिजे त्याच्या आधीचेच तुमचे डॉ पाहिजे त्याच्यानंतर जे, जे तुमचे डॉक्युमेंट्स असले जस जसं सर आम्ही तर दोन हजार चोवीस मध्ये आय टी आय क्वालिफाय झालो मग आम्ही आम्हाला भरता येईल का तर तुम्हाला भरता येणार नाही इथं समोर तस तेच म्हटलंय बघा तुम्हाला दाखवतोय बघा सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस असा राहील मी तुम्हाला वारंवार सांगतो विद्यार्थी मित्रांनो जे दोन हजार चोवीस मध्ये आय टी आय पास झालेला आहे त्यांचा अर्ज ते स्वीकारणार नाही स्वीकारलाही तरी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काढतील तर बेस्ट वे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला अपलोड करायचे आहे ओके चला ई सी बी सी प्रवर्गातील उम उमेदवारांकरिता उच्चतम वयोमर्यादाचे पाच वर्ष शिथिलता देण्यात येत आहे त्यांनासुद्धा पाच वर्षामध्ये आरक्षण असल्यामुळे त्यांनासुद्धा शिथिलता देणे मूळ जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक तीन तसेच या पदाच्या भरती प्रक्रियेवर प्रसिद्ध करण्यात आलेले शुद्धीपत्रक दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीसमधील बाबतचे इतर मुद्दे अबाधित राहतील इथे क्लिअरली म्हटलं आहे त्यांनी ओके चला आता इथं बघा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक अवली करण्यात आली प्रस्तुत नाही का जोडीचा आदेश सदर अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर भरती प्रक्रिया करण्यात येईल तर त्यांचा जो अंतिम निर्णय तो त्यांनी दिला त्याच्याप्रमाणे ते भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे आता चौथा पॉईंट बघा उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांची पुन पुन्छा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आधी अर्ज केले असतील ना तर तुम्हाला नवीन अर्ज करायची गरज नाही परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की मी आधी जो अर्ज केला होता तो अर्ज माझा चुकला असेल तर तुम्ही नवीन अर्ज भरू शकता यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आता यामध्ये सर्वस्वी निर्णय तुमचा असेल ओके चला तर हे शुद्धीपत्रक होतं तर शुद्धीपत्रक इथं लिहिलेलं आहे मूळ जाहिरात क्रमांक बघा सहा दोन हजार तेवीसमधील जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्ती अपरावर्तित राहतील म्हणजे ज्या आधी शर्ती आणि अटी होत्या त्याच राहणार आहे आजची डेट आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस आणि हे महत्त्वाचं शुद्धीपत्रक तुम्हाला मी इथे समजून सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता अभ्यासाला लागा हीच वेळ आहे अभ्यासाची महापारिषनी आता नवीन ॲडव्हर्टाईजमेंट लवकर येईल त्या महा महावितरणनी कॅन्सल न करता रिॲडव्हर्टाईजमेंट केली हे चांगलं केलं नाही तर मुला मुलांना मुलं पुन्हा भयानवित होते की महावितरण तर ऍडव्हर्टामेंट आड़ अशा प्रकारे कॅन्सल नाही होणार ना तर त्यांनी असं केलेलं नाहीये तुमच्याकडे तुम एक शुद्धीपत्रक आणून टाकलं असं महापारेशनमध्येही करायला पाहिजे होतं की डायरेक्ट असं एक शुद्धीपत्रक आणायचं होतं आणि त्यामध्ये मुलांना सांगायचं होतं की आम्ही असं असं केलेलं आहे मुलांना काही प्रॉब्लेम नसती झाली मुलं कशाला संतापात गेले असते परंतु तुम्ही डायरेक्ट कॅन्सलेशन जर नोटीस काढत असेल तर स संताप येणारच आहे तर बेस्ट वे काही असो आता महापार्षणची जाहिरात तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल महावितरणमध्ये असं शुद्धीपत्रक काढलं हे फारच छान झालं चला आता अभ्यासाला लागा हीच वेळ आहे खरी अभ्यासाची येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये दोन्ही एक्झाम होऊन तुम्ही आता मोकळे व्हाल आणि तुम्ही जे पोरं आहे हा वारंवार सांगतो लाखो पोरं अभ्यास करणार आहे लाखो पोरं तयारी करून सर्व काही रेडी बस बसलेल्या आहेत परंतु सिलेक्शन मात्र जे कठोर मेहनत आणि खरा अभ्यास करतील त्यांचाच होणार आहे ओके आपल्या युट्यूब चॅनल वरती फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण महापारेशन महावितरण जर तुम्हाला क्लासेस करायचे असेल ना आपले YouTube आ, आ, करा, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस आहे आणि पूर्ण क्वालिटीवाले क्वेश्चन आपण त्यामध्ये घेतलेले एकदा जाऊन व्हिजिट करा आवडले तर पूर्ण क्लासेस करा नाही केले तरी चालेल बाकी सर्व जबाबदारी आता यामध्ये तुमची राहणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकर जाईल तोपर्यंत बाय